ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेवरून राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधलाय. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातले मृत्यू प्रकरणावरनं ठाकरेंनी टीका केली आहे. रुग्णालयातील मृत्यू हे भ्रष्टाचाराचे बळी आहेत असा घणाघात ठाकरेंनी केला. तसंच नागपुरातील पुरावरूनही ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. नागपुरात पूर आला तेव्हा मुख्यमंत्री फोटो काढण्यात व्यस्त होते असं ठाकरे म्हणाले. दरम्यान नांदेडच्या मृत्यूकांडावरनं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना चांगलं सुनावलं तर एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. पाहूया. रुग्णालयामध्ये जेवढे आज बळी गेलेले आहेत तेवढे काही वर्षांमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये बळी गेलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांचं आणि दुसऱ्या हाफ उपमुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं की या ठिकाणी जाऊन तुम्ही नेमकं काय आहे हे कारण शोधलं पाहिजे. नांदेडच्या डीनवरती सर्वोच्च मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केलेला आहे. ठीक आहे, जो कोणी गुन्हेगार असेल, जर गुन्हेगार असेल तर जरूर त्याला शिक्षा द्या. पण नेमकं नांदेडच्याच डीनवरती सर्वोच्च मनुष्यबळाचा गुन्हा का दाखल केला गेला? एकीकडे कोविडमध्ये माणसं मरत होते आणि घरात बसून नोटा मोजण्याचं काम करत होते आणि म्हणून त्यांचं जे आहे खरा चेहरा हा लोकांनी कोविडमध्ये पाहिलेला आहे, मुंबई महापालिकेच्या कारभारामध्ये पाहिलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.